नमस्कार 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 डिजिटल न्यूज एटीन मध्ये आपण सर्वांचे स्वागत आपण आजची सर्वात मोठी बातमी एस टी कर्मचारी संप याबद्दल सविस्तर बघणार आहोत एस टी कर्मचारी संप मागे घेणार राज्य सरकारने घेतला एक मोठा निर्णय एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एस कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून तीस सप्टेंबर बेमुदत संप सुरू केला आहे त्यामुळे राज्यातील दोनशे एकावन्न आगारांपैकी पस्तीस आगारे पूर्णपणे बंद झाली आहे इतर भागातील एस टी सेवा विस्कळीत झाली आहे त्यामुळे गणेश उत्सवानिमित्त गावी जाण्याच्या तयारीत असलेले नागरिक चिंतेत पडले आहेत दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी संघटनासोबत बैठक आयोजित केली आहे उद्या चार सप्टेंबर संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री यांनी कामगार संघटनांच्या कृती समितीला त्यांच्या मागण्याबाबत बैठकीस बोलावले आहे तरी महामंडळाच्या कर्मचारी बंधू भगिनी एन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल अशा प्रकारे कोणतेही कृत्य करू नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे तर दुसरीकडे एस टी कर्मचाऱ्यांनी मात्र अद्याप संप सुरूच ठेवला आहे राज्य सरकारच्या जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत आम्ही संप सुरूच ठेवणार अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजूर कराव्यात असे एस टी कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे या मागण्याबाबत सरकार काय निर्णय देणार हे आपण ठरणार आहे मुंबई विभागात सर्व आगारातील कल्याण विठ्ठलवाडी आगार पूर्णपत्ता बंद झाली आहे तर विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू आहे तेथे बंदचा इतका प्रभाव दिसून येत नाही तथापि मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर वल्लभनगर भोर सासवड बारामती तळेगाव हे आगार पूर्णता बंद आहेत सांगली जिल्ह्यात मिरज जत पुलूस हे आगार पूर्णता बंद आहेत तसेच सातारा जिल्ह्यातील कराड वुडूज महाबळेश्वर हे आगार पूर्णत बंद आहेत खाण देशात नाशिक जिल्ह्यातील नाशिक पिंपळगाव पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ चाळीसगाव हे आगार पूर्णता बंद आहेत बाकीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू आहे Да,